एक मोठा बलवान सिंह भर दुपारी जेवण करत होता. जेवण झाल्यावर त्याला जोराची झोप आली आणि तो निवांत झोपून गेला. एक छोटासा उंदीर उड्या मारून त्या सिंहजवळ आला आणि सिंहच्या अंगावर तो उड्या मारू लागला. सिंहला जाग आली. त्याने उंदराला आपल्या पंजात पकडले. उंदीर दयावया करून म्हणाला, कृपया मला सोडून दे, एक दिवस मी नक्की तुझी मदत करेन. सिंह मोठ्याने हसू लागला. तू काय माझी मदत करशील, तू इतुसा लहानसा आणि मी जंगलाचा राजा, मला काय कशाची मदतची गरज लागणार आहे. नाही नाही, मी तुमची नक्की मदत करेल, मला एवढ्या एवढ्यात सोडून द्या, मी तुमच्या खूप विनवण्या करतो. चालेल, एवढ्या वेळेस मी तुला सोडून देतो, याच्या पुढे माझ्या नादी लागायचं नाही. उंदीर बिचारा धूम ठोकत पडत सुटला. काही दिवसानंतर सिंहला एका शिकाऱ्याने आपल्या जाळ्यात अडकवलेले होते. सिंह खूप गयावया करत होता. तो आपलं जाळं काढण्याचा प्रयत्न करत होता, परंतु जाळं काही निघत नव्हतं. ज्या उंदराला सिंहाने पकडलेलं होतं त्या उंदराला त्या आवाज ऐकू आला की सिंहला काहीतरी आपली मदतची गरज आहे. आणि तो उंदीर धावत सिंहजवळ आला आणि त्याने सिंहला म्हटला, सिंह दादा घाबरू नका, मी तुमची सुटका करतो. त्याने लगेच आपलं जाळं तोडायला सुरुवात केली आणि क्षणातच त्याने आपल्या नाखुनाने सर्व जाळं तोडून सिंहला मुक्त केलं. सिंह खुश झाला. सिंह म्हटला, खरंच मित्रा, तू लहान असून सुद्धा आज माझी खूप मदत केली. आजपासून तू माझा खरा मित्र आहेस. तुला कुठली बी गरज आले लागली तर तू माझ्याजवळ ये. आजपासून आपण खरे मित्र आहोत.